नागपुर जिले में बढ़ती गुनाहगारी, बलात्कार, महिलाओं पर अत्याचार की घटनाएं दिन ब दिन बढ़ रही है, जिस वजह से महिला वर्ग घर के बाहर निकलने से चिंतित है। महाविकास आघाड़ी सत्ता कार्यकाल में कायदा सुव्यवस्था का अपयश माना जा रहा है। पोस्को अंतर्गत हुए गुनाह में देश में नागपुर जिले का क्रमांक 10 में आया है। 2019 में महिला अत्याचार के मामलों की नोंद 1144 दाखिल हुई है। नागपुर जिला और शहर में कायदा सुव्यवस्था नाकाम होने के कारण महिला, लड़कियां और सर्वसामान्य लोगों को असुरक्षित की भावना पैदा हुई है। ऐसे स्थिति में होने वाले अत्याचार को महाविकास आघाड़ी सरकार नाकाम रही है। गुनाहगारी पर लगाम लगाने के लिए महाराष्ट्र में गंभीर कदम उठाने की मांग इन महिला आघाड़ी ने की है। इस कार्यक्रम में दुर्गाताई, इस समय दुर्गा डोईजोड़ अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा कुही तहसील, चंदाबान खड़े कुही नगर पंचायत अध्यक्षा प्रमिला दांडोरे, जिला परिषद सदस्य अश्विनी शिवनकर, सभापति पंचायत समिति कुही कविता साखरवाड़े और अन्य कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। ग्रामीण मधील सर्व शहरा मधील महिला न्याय मिळाला पाहिजे। महिला असूनही भी 0 वर्षापासूनच्या 60 वर्षापर्यंतची महिला अजूनपर्यंत सुरक्षित नाही। आम्हाला घरून निघताना विचार करावा लागते की आम्ही घरी येईपर्यंत सुरक्षित येऊ की नाही। याबद्दल महाराष्ट्र शासनाने कुठेतरी कठोर पाऊल उचललं पाहिजे असं मला वाटते। एवढं कठीण धोरण असून सुद्धा यंग जनरेशनमधले मुलं बलात्कार करायला भीत नाही, याचं कारण हेच आहे की त्यांना वेळीच म्हणजे पीडित महिलाला वेळीच न्याय मिळत नाही। तर मी माझ्या वतीने सांगतो की जे नराधम आहे असे कृत्य करणारा त्यांना एक तर एनकाउंटर करावं आणि नाहीतर वेळीच फाशी द्यावं, तरच यंग जनरेशनमध्ये थोडाफार बदल होईल असं मला वाटतं। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2020 रोजी सोमवारला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तर्फे आज आम्ही इथे महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्या विषयावर आम्ही तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे। त्यासाठी जिल्हा परिषदच्या सदस्य प्रेमिलाताई दंडारे, दुर्गा डोईजर, शिवंकर आणि साखरवाडे, त्याचप्रमाणे युवा कुही तालुक्यातील युवा मोर्चांचे पदाधिकारी लांबाडे, निलेशजी चव्हाण, नामदेवजी मारबते, या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। आणि आज तर आजच्या या काळामध्ये दिवसेंदिवस महिलांवर होणारे अत्याचार हे जास्त प्रमाणामध्ये वाढलेले आहे। तर महिला ह्या सुरक्षित नसून तर त्यांच्यावर सुरक्षा म्हणजे करणं हे राज्य सरकार महिला अत्याचाराकडे दुर्लक्ष केलेलं आहे, तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। तरी आम्ही भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा कुही तालुक्यातर्फे महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज तहसील कार्यालयामध्ये इथे निवेदन दिलेलं आहे। एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपेन। इनबीसी न्यूज के लिए कुही से सुनील हरडे की रिपोर्ट।